मित्रांनो, कोरेगाव हिंद केसरीचा माणकरी. नमस्कार दादा. नमस्ते. काय सांगेल आपल्या बैलांना, आपल्या नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलंय आज. काय आहे, का अभिमानाचा क्षण आहे तो, काय सांगेल त्याबद्दल? काय आनंद आहे की आनंद आहे. घरच्याच गायीचा खोंड आहे. घरच्या गाय कशा पद्धतीने, त्याला घडण कशी झाली, ते कशा पद्धतीने घडवलं? घडण म्हणजे गेल्या उन्हाळ्यापासून ते कळतोय. आम्हाला काय या क्षेत्राचा कधी म्हणजे आवड नव्हती. आम्ही कधी यात म्हणजे कधी जात बी नव्हतो. पण आमच्या ती काय अक्षय जाधव आहे का, दादा शिरतुळे, यांनी ती त्याची पारख केली. म्हणले बैल पण पळल म्हणले शर्यतीला. त्यांच्याकडे दिला, त्यांनी 2 महिना हा केला, तयार केला. एका मैदानाला गेलो, चांगला पळाला आणि तिथून आम्ही मग ही सुरुवात झाली. एक वर्ष झालं साधारण गेल्या उन्हाळ्यापासून. आधी स्वराज म्हणायची, आता हिंद केसरी स्वराज म्हणतात. हो, किती फरक वाटतो म्हणजे. फरक हिंद केसरी हा फक्त किताब मिळाला, चार शब्दाचा हे आहे. पण काय काय महत्व, काय काय सांग. भरपूर महत्व आहे त्याला. आता बैलाला लोक बघायचे, ती बघायचे ते त्याची त्यांनी आणि त्याच्या पळा जोराव त्यांनी करून दाखवलंय. तरी नाही म्हटलं तर मला वाटतंय आपलं कोरेगावचं हिंद केसरी मैदान झाल्यापासून पहिलंच मैदान तुमचं हे जण बघायला आली पब्लिक, कारण बराचसा फरक पडलेला आहे. ऐक ऐक 100% पडला. तरी स्वराजकडं असं बघितलं की असं वाटत नाही शरीर यष्टीला असा एकदम म्हणजे पहिलवान आहे काय असं आहे काय म्हणजे काय लहानच आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान असं त्याचं 100% काम आहे त्याचं. तुम्ही म्हणाला तुमच्या घरी वगैरे नाद नव्हता हा पहिल्यांदाच म्हणजे स्वराजपासून सुरुवात झाली. तर कशा पद्धतीने म्हणजे स्वराजला असं कसं वाटलं की बाबा घरचाच बैल घडवावा आणि पळवावा शर्यतीला? कसं काय नाही काम ह्यांनी म्हटले पळलं म्हणून त्यांनी सुरुवात त्याच्यापासून झाली. चांगला पळायला लागला, आदतमध्ये त्याचा 1 गुलाल झाला आणि मग दुसऱ्यात 2 गुलाल झालं. त्या दिवशी लाडू आणि आपले स्वराज हे जी स्पीड गटाला लागलेली, एवढं स्पीड लागलं की गुंडा बाबा आहेत त्यांनी गटाला सांगितलेलं की स्पीड चिंचनेरच्या गाडीला लागले आणि चांगली पडली. म्हणजे त्यांचा अनुभव जो बैलगाडी क्षेत्रातला आहे, तर काय म्हणजे त्याबद्दल काय सांगेल की गटालाच वाटलेलं की बाबा गोलाल फिक्स आहे आपलं नाही. गाडी गटालाच एवढी स्पीड लागलं की त्याच्यावरूनच अंदाज बांधला त्यांनी की ही गाडी गोलात राहील म्हणून. आम्ही आम्हाला बी तसं वाटलं होतं की गोलात राहील, पण 1 नंबर करायला वाटलं नव्हतं. पण झाला 1 नंबर. सकाळी ज्या वेळेस आलेला त्यावेळेस असं म्हणजे मनामध्ये वगैरे काहीच नव्हतं असं? नाही काय काय नाही काय नाही काय नाही काय नाही तसं काहीच नव्हतं. अनपेक्षित घडल्या गोष्टी. आपण कुठं आहे ती कळावं म्हणून आलतो खरं. आम्ही 1 दिवस लागतो फक्त बैलानं आपलं नाव करायला बैलगाडी क्षेत्रामध्ये. एका रात्रीत बैल कुठच्या कुठं जातो, काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, आम्ही आता बरं दिवस झालं आड्यात पळवतोय बैल, पण आम्हाला काय पायरा व्यवस्थित मिळत नव्हता. त्याच्यामुळं काय आता पायरा बी त्याच्या बरोबरचा मिळाला, त्याला बैल पुरत नव्हता. त्याच्या मापाचा बैल मिळाल्यामुळं तो पळाला. बऱ्याचशा अडचणी वगैरे आल्या असतील तुम्ही म्हणाला पायरे मिळत नव्हते, काय काय असायचं म्हणजे अडचणी काय आले? नाही कोणी म्हणजे वायदेमुळं देत नव्हतं. आता केस पाहुण्यातलाच बैल होता त्यामुळं त्यांना दिला आणि चांगली गाडी पळाली. चांगली गाडी पळाली. पण वायदे म्हणजे कितीपर्यंत मागितली तुम्हाला अशी म्हणजे सरासरी? भरपूर अशी वायदी मागितली असेल त्याला पळवायला. वायदी नाही कुणाला दिली म्हणजे? नाही दिली नाही, देण्यासारखं आपलं हेच नाही ना. वायदे देऊन कधी पळालोच नाही, मागितले कोणी तर आम्ही नाहीच पळालो. त्यांनी सांगितलं नाहीच पळालो की बाबा आमचं जे मन सुखत आपलं खुल्या मनाने दिलाय बल तर पळालोय आम्ही. आता बाबा घरचा व्यवसाय काय काय? घरचं काय शेती. शेती शेतीवर हे होतं का, बघत कसं बैलगाडी? गाय आहे त्या, मेंढरं व्यवसाय, बकरी आहे ती. तरी स्वराज जे खाद्य असते ते कशा पद्धतीने, दूध वगैरे असते का त्याला? म्हणजे दूध नाही आपलं घर साधा. हा, आपलं गहू हे ते आपली शेती आहे. कणिक आणि हे असं घास, डाळ, पेंट, साधं साधे. तरी स्वराजची यापूर्वी कोरेगावच्या पूर्वी किती मैदान झाले म्हणजे? तसं गुलाल 5 गुलाल घेतले ते. 5 गुलाल? हा. कुठे कुठे घेतले? 5 गुलाल एक असो, 1 नंबर केलाय.
आणि बनपुरेला एक केलाय, खटावला दोन झालेत, मलेवडीत एक केलाय, त्या हदतला गेलाय आणि खटावला एक, खटावला एक केलाय, म्हणजे पाच गुलाल झाले, पाच. हा म्हणजे दादा म्हणाले तसं सेमीला वगैरे कुठे तर मार खात असेल, म्हणजे इतर वेळेस बैल पुरला नाही, गट गट लय झाले ते, गट भरपूर, हा गट भरपूर, गट पास जाईल तिथं, गट पास, गट पास हा तू तसा माघार येत नाही, नाही फक्त त्याला बैल तसा पाहिजे ना, बैलपूरला की गट पास. आणि तो आम्ही प्रत्येक वेळेस बघतो त्याचं पाय पुढं असते, एकट्याच निकालाला तेच पुढं असतो, हावरा बैल आहे. आणि ज्या त्याला जेवढी फाटी लांब असेल का नाही, लांबच्या पडल्याला तो ज्यादा पळतो, म्हणजे लांबचा पल्ला म्हणजे सरासरी एक हजार फूट, हजार अकराशे स्पीड, हा स्पीड धरतो तसं का बरं, म्हणजे काय कमी असतं, पुढच्या राणाला चांगला पळतो, सुरुवातीला कमी असते स्पीड आणि जसं सेंटर मध्ये जाईल तसं पुढच्या राणाला चांगलं वाटते, हा कारण त्याला शिकवताना शिक तेवढी फाटी अशी लांबडी फाटी आहे, हा त्यामुळे त्याला आपलं स्वराज नाही म्हटलं तर बऱ्यापैकी दोन नंबरची बैल किंवा जी बैल अंधार आहे त्यांच्यासोबतच पाहा, हा त्याच्यासोबतच, असं काय नाही झालं कधी की बाबा टॉपच्या बैला सांगा, टॉपच्या बैलासोबत कुठल्याच नाही आतापर्यंत दादांकडे येत नाही. तर दादा बरीचशी इच्छा असते, म्हणजे असं काय माणूस म्हटलं की इच्छा असते माणसाची, कारण स्वभाव माणसाचा आहेच, कारण काही इच्छा केल्याशिवाय पुढं तर जात नाही माणूस. तर काय म्हणजे काय विषय तो कुठल्या बैलासोबत, म्हणजे इच्छा भरपूर असतील तुमची आणि बैल पण तुमचा पळतोय आणि त्या मापाचा बैल आहे की तो कुठलाही बैल असू दे की त्याला चांगलाच पळणार, त्याला चांगलाच पळणार, कुठली इच्छा आहे कुठल्या बैलासोबत पळायची वगैरे काय? आता आमची इच्छा आहे बकासूर बरोबर पळण्याची, बकासूर सोबत पळायची. तुम्ही गेलेला का म्हणजे असं समोर मोहित शेटला वगैरे बोलायला? नाही गेलो, नाही अजून तरी, अजून तर नाही गेलो, नाही. मथुर सोबत, राहुलबाईंच्या मथुर सोबत पळेल, त्याला मथुर सोबत पळेल का, म्हणजे एवढं स्पीड पळेल की दोन्ही, म्हणजे परवा फायनलला आमच्या शेजारीच गाडी होती, शेजारी स्पर्धी असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये, एक प्रकारे मैत्रीत्व पण निर्माण होतं त्यानं, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे शेजारी बरेचसे नामांकित नंदी होते पण तुम्ही नाव वगैरे कोणाला ठेवत नाही, पण एक प्रकारे स्पर्धा होती ती, स्पर्धा काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे कारण एक प्रकारे विजयच प्राप्त केला त्या सर्व नंदींमध्ये. नाही आता कसं आहे, त्या दिवशी चांगलं स्पीड लागलं, बैल बी दोन्ही एका जीवाचे होते त्यामुळे पळाले दोन्ही. दादा त्या दिवशी लाडू सोबत पायरा होता, पहिल्यांदा जुडे पाळलेले मला वाटतं, पहिल्यांदा काय कसा जुळून आलेला, योग कसा जुळून आला त्यांचं? आमचं जवळजवळ दोन तीन महिने झालं चाललेलं पूर्वी, किंवा बापनी गाडी हाणू म्हणून त्यांचं 27 फेब्रुवारीला एक मैदान होतं वळशाला आता दुसऱ्याचं, तर तिथं गाडी हाणू म्हणत होती ती, पण विषय असा झाला 1 तारखेला फलटणला मैदान होतं, मग आम्हाला फलटणला पळायचं होतं, म्हणजे नंतर ते बॅनर पडला 1 तारखेचा आणि आमचा वळशाचं 27 तारखेचं पळायचं अगोदर नियोजन झालं 15 दिवस, पण ती आमचं गावचं मैदान पडल्यामुळं त्यावेळेस आम्हाला पळता आलं नाही. मग ते अजित चव्हाण आमचे ते पाहुणे आहेत, मित्रच आहेत, तर त्यांनी ते त्यांचा आमचा फोन झाला आणि ते म्हणले काय नाही उद्या गाडी हाणूया म्हणले. मग काय लाडूला कधी आम्ही बघितलं नव्हतं, काय नव्हतं, पण बैल पण असं नाही बघितलं नव्हतं आम्ही. अजित चव्हाण म्हटले गाडी हाणूया, त्यांच्या शब्द आपण म्हटलं ठीक आहे, म्हटलं नाही काढचं. तरी प्रेक्षकांची प्रतिक्रिया वगैरे, संध्याकाळी भरपूर फोन आले असतील, मित्रपरिवार, घरातलं ते वातावरण कसं होतं? आनंदच असतो. हिंद केसरी मानाची दोनच मैदान आहेत आपली, पुसेगावचं आणि कोरेगावचं. प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते आयुष्यामध्ये एकदा तरी आपला बैल गुलालात राहावा, एक नंबर राहू दे गुलालात राहावा एवढीच इच्छा असते, आणि तुमच्या बैलाने एक नंबर केलाय, घरातलं वातावरण कसं होतं? नाही सगळे आनंदात होती, आणि एका वर्षात आम्हाला हिंद केसरी पद मिळेल, म्हणजे बैल हिंद केसरी होईल एवढं आमच्या म्हणजे कधी पण ध्यानी म्हण नव्हतं, पण त्याचं स्पीड पाहिल्यापासून लहानपणापासून त्याला चांगलं आहे, पण आहे कधी कुठल्या बैला कसं असतं, आता आपण एवढी नंदी बैल बघतो, कुठला बैल कोणाबर चांगला पळतो, पळणारा बैल दुसऱ्या बैलाबर पळाला तर थोडा कुठंतरी एखाद्या वेळेला मारबी खातो, म्हणजे असं काय नाही, पण हा फक्त त्या दोन्ही बैलांचं असते म्हणजे स्पीड
पळण्याचं हे सगळं ती एकदा जुळलं की ती गाडी चांगलीच पळती. तसं ती लाडूची आणि सोऱ्याची गाडी सोऱ्याची चांगली दोन्ही खांदे पळतो त्या दिवशी. कुठलं खांदे होता उजवीला होता ती डावी एक त्यांचा डावीनं पळाला आपला उजवीनं पळाला डावीनं पळाला उजवीला उजवीला जास्त स्पीड आहे का असं काय काय आता काय झालंय बघण्यातून जाणवलं असेल आता कसं झालंय जास्त करून उजवीची बैल जास्त आहे ती डावीची बैल कमी आहे ती. मग आम्ही जास्त करून डावीनच पळालो या आणि जर डावीचा बैल मिळाला तर उजवीनं पळायचं म्हणजे जसं ॲडजस्ट होईल तसं. आत्ता त्या दिवशी उजवीनं पळाल तो डावीचा होता म्हणजे जसा बैल समोरचा मिळेल त्या पद्धतीने पळा त्या पद्धतीने पळ बोलतो. मला वाटते यापूर्वी एवढ्या लांब कधी येत नसेल तुम्ही म्हणजे नाही मायनेपर्यंत येत होतो मायनेपर्यंत साधारण मायनेपर्यंत येत होतो खटाव भागापर्यंत येत हो येत होतो येत होतो लांब इतक्या लांब येत नसेल नाही काय होईल आपलं नाही. पण आता एक प्रकारची मनामध्ये इच्छा किंवा झाली बैल पोहोचतोय आपल्याला माहिती बरोबर कारण त्याला बैल पुरला की त्याचा 100% दोघं दोघं एकदा दोघांची मन ही झाली दोन्ही एकसारखी पडले की 100% गाडी राहणार. नमस्ते. काय नाव काय तुमचं? माझं नाव विजय जयसिंग मतने. काय सांगेल आपल्या स्वराजने एवढं नाव केलं आपल्या संपूर्ण महाराष्ट्र काय आता स्वराजने नाव कमावलं म्हणजे लय समाधान वाटतंय लय बरं वाटतंय. स्वराज मला वाटत नव्हतं की एवढा पळल एवढं ग हे करल किंवा एवढं हिंदी केसरीपर्यंत जाईल आमच्या स्वप्नात बी कधी आम्हाला वाटलं नव्हतं. आमल्या पोरांनी सांगितलं की चांगलं खोंड पळतं आहे अण्णा म्हणले इकू नका. मग म्हटलं आता ह्याला कोण पळवायचं आपलं एवढं आपल्या मग अनेक व्याप आणि कोण म्हणलं ह्याला एवढं पळवत बसायचं म्हणले पळल खोंड म्हणले तुम्ही नका पळवा आपल्या इथं आसपास आपलं हे करू. आम्ही आपलं त्या अपेक्षेने ठेवलो तिथे लागलं गट काढायला गट काढल्यानंतर राह्या लागल्यानंतर मग लागला नादा आम्हाला. मग आता घरचा उद्योग सगळा सोडून लागलोच आम्ही सगळीच पळायला त्याच्या मागं ते पण त्यानं आमचं काय ठेवलंच नाही. त्यांना डायरेक्ट एका माणसं म्हणते ती 20-20 वर्ष आम्हाला कधी हिंदी केसरी मिळाला नाही आम्ही अपेक्षा करून सर पण म्हटलेली की ओरिजिनल हिंदी केसरी आपलं कोरेगाव पोसेगाव कोरेगाव बाकी इतर बरेचसे मैदान झाले जात पण त्या मैदानासारखा जे परंपरा आहे आणि जी मान आहे तो कुठल्याच मैदान मिळणार आणि आम्हाला ते स्वप्नात बी कधी वाटलं नव्हतं की आपण माणसं म्हणली 20-20 वर्ष आम्ही घासलं तरी आम्हाला कधी हिंदी केसरीचं पद मिळालं नाही. तुम्ही वर्षाच्या आत म्हणले तुमच्या स्वराजनं मिळवून दिलं तुम्ही लय भाग्यवान आहे आणि आता सर्वच लोक म्हणायला लागले ते या की तुम्ही बाळासाहेब म्हणजे मला बाळासाहेब नाव म्हणजे माझं डबल नाव मला टोपर नाव बाळासाहेब नाव ओरिजिनल रेकॉर्डला विजय आहे तर म्हणले तुम्ही नशीबवान आहे म्हणले तुम्हाला असलं फंड मिळालं म्हणजे कोणाच्या डोक्यात बी बसत नाही की एवढं पळत असेल एवढं उडसं वासरो आहे तुमचं आणि चांगल्याच भल्याभल्याला म्हणले ती हे करतं या असं आता लोक म्हणायला लागली. आणि एक प्रकारे तुम्ही स्वराजवर विश्वास जो दाखवला त्यांना पण तुमच्यावर डबल विश्वास डबल विश्वास दावला त्याने आमचं काय हेच केलं नाही. आम्हाला जिकडं जाईल तिकडं आता कुठल्या कार्यक्रमात जाऊ कुठं लग्नाला जाऊ कुठल्या स्वराजचे मालक आहे म्हणून जवळ येते ती माणसं म्हणजे आता माझी पहिली ओळख मी मार्केट कमिटीला संचालक होतो पाहिला 15 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा स्वराजचा मालक म्हणून मला माणसं जास्त ओळखायला लागली. फलटण तालुक्यात आसपास असं कुठं कोरेगावला इकडं खटावला कुठं लोणंदला गेलं कुठं गेलं तिकडं म्हणते ती स्वराजचे मालक आहेत असे ओळखलं जातं. आता तरी आता बघताय स्पर्धा भरपूर वाढल्या रोज नाही म्हटलं 4 ते 5 मैदान आहेत आज पण जवळपास 6 मैदान आहेत. त्या स्पर्धेत टिकून राहू शकतो का म्हणजे एखादा बैल काय सर्वसामान्याचं गोरगरिबाचं काय आता आमची परिस्थिती नव्हती एवढी पण नाही एवढ्या स्पर्धेत कोणाचा टिकून हे होऊ शकत टिकावलं आपलं त्यानं भाग्य टिकून नाही राहणार काय लोकांचं नाही मी काय म्हणतो आता प्रत्येक वेळेस प्रत्येक बैलाला एक प्रत्येक वर्षी त्यालाच मान मिळेल असं म्हणजे तर राहिलं नाही ना. मग ते बैलाच्या पुढे आता हे आमच्यासारखी अंधारातली बैल बाहेर पडायला लागले ती या आणि बैलाला बैलाला बैल जुळायला लागला की बैल गाडी वाढते ते वाढते ते हा हिंदी केसरी किताब तर मिळवलंय आता बरीचशी मैदान आहे त्या खुर्ची सप्त हिंदी केसरी करायचं स्वप्न आहे का समजा स्वराज्याला कसं कारण इच्छा आहे इच्छा पुरी झाली हिंदी केसरी झालेली सप्त हिंदी केसरी त्याची आता भविष्य आहे त्याचं कारण अजून
बैलाच्या दमक असली की होऊ शकते 100 टक्के दमक आहेत त्याच्यात. पहिलं आम्हाला बैल चांगली मिळाली, पहिलं चांगलं झालं तर होईल बी 100 टक्के मुलाखत पण बघतील वाटतं. आणि स्वराजला कोणत्या कोणत्या आता मागण्या भरपूर आल्या असतील आपण पाहिले असतील, कोणत्या कोणत्या माणसांनी मागितला का त्याला म्हणजे विक्रमी मागणी वगैरे? नाही नाही तसे आम्ही नाही किंमत नाही केली त्याची आम्ही. बरोबर. आम्ही म्हणजे मागितलं बऱ्याच जणांनी पण आमचा विकासच नाही तर आम्ही त्याचा विषय ठेवला नाही म्हणजे ते किंमत केलीच नाही. का बरं द्यायचं नाही काय? नाही नाही आपल्या घरच्या गायचं आहे आणि त्यांनी एवढं जर आता कमवून दिले आपल्याला त्यांनी नाव कमवून दिलंय सगळे एवढं केलंय त्यांनी त्याचे दमाव केले तर मग त्याला विकायचं कशासाठी? आणि आपण असताना शेतकरी आहे त्याच्यामुळं त्याला नाही विकू शकत. काय घरातलं वगैरे काय म्हणजे चारायचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही काय काय आहे त्याच्या? आणि त्यांनी का केले भरपूर केले. तुम्ही म्हणाला घरची गाईच कोंड आहे? हो घरच्या गाईच. पायदास नेमकी नाही सिमेंट सिमेंट वरलीच पायदास आहे. सिमेंटची पायदास पळत नाही म्हणतात म्हणजे नाही आता काय आमचं तर पळतोय तसं नाही सांगू शकत. काय नाही की बाबा सिमेंटची पायदास वगैरे पळत नाही नाही पळत काय तसं काय सांगू शकत नाही. कुठला पळणारा पळतो? पळणारा पळतोय. एक भाऊ आहे घरी त्याच्या मावशीचा पोरगा एक आहे म्हणजे आमच्या आजीपाशी एक गाय होती त्या गायीला झाले 2 कालवडे हे आमचे चुलते आहेत त्यांच्याकडे एक दिली मला एक दिली आम्हाला एक दिली मग त्या गायला तिला एक खुंड झाला तिला बी एक खुंड झाला मग ह्याचा एक भाऊ आहे ती बंदूक म्हणून त्याचं नाव आहे त्याचा बी गुलाल झाला एक आता ते बी दोन स्वराज सारखंच आहे. स्वराज सारखं स्पीड आहे त्याला पण सेम 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 पळण्याची टेक्निक सगळं सगळं सेम सेम. स्वराजने शिकवलं? हा स्वराजला कोणी शिकवलं? स्वराज हे काय अक्षय जाधव हे काय ते दादा शिरतुड दादाजी म्हणजे आम्ही बैला बरोबर शिकवलं नाही पहिल्यांदा त्याला घोड्या बरोबर शिकवला घोडा होता आधी आमच्याकडे त्या घोड्या बरोबर त्याला शिकवलं म्हणजे सरळ वगैरे फाटे वगैरे सोडायचं नाही नाही तसला त्याला आज टाकाय त्यानं तासाला कधी शिवलेलं नाही कधीच नाही तासाला शिवला. आता वय किती? आता वय तो 29 महिन्याचा आहे. 29 महिन्याचा म्हणजे आता दुसरा झाला? हा चौसा आहे. दुसरा झाला? हा दुसरा झाला. तरी आदत वयामध्ये फाटी वगैरे सोडू नाही नाही तुम्ही घोड्या बरोबर त्यामुळे एक प्रकारे फायदा झाला का? ते नाही घोड्यामुळे भरपूर फायदा झाला तास बी सोडत नव्हता स्पीड बी भरपूर लागायचं लहानपणापासूनच त्याचं स्पीड ते भरपूरच होत स्पीड चांगली. हा चांगलं पहिल्यापासून त्याला बैल म्हणजे आम्हाला जसं बाहेर काढला आम्ही तसं त्यानं आम्हाला कधी नाराज केलं नाही मैदानात काढला की तो त्याला बैल लागला की गट 100 टक्के लागला सेमीला बैल पुरला की विषयच नाही पण बैलाचा पायरा आम्हाला बरोबर आम्हाला बैल 100 टक्के अपेक्षा आहे आणि तो करून बी जावेल फक्त त्याला पैरे व्यवस्थित भेटले ना 100 टक्के करून जावेल पैरे चांगले. चालतंय दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि आपला स्वराज असंच संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केलंयच त्याने कारण हिंद केसरी किताब मिळवलं ते पण एक नंबर जोक नव्हे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुमचे असेच नवीन जे बैल आहेत उदयस येतील हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.